आपल्याकडे लग्नाआधी मुलगा आणि मुलीची जन्मपत्रिका बघणं महत्वाचं मानलं जातं. जन्मपत्रिकेनुसार तुमची कुंडली जुळत असेल तरच लग्न ठरवण्यात येतं. आज आपण राशींच्या अशा काही जोड्यांबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांच्या स्वभावाचा एकमेकांना त्रास होऊ शकतो, पण अर्थात ज्योतिषशास्त्रात काही या जोड्यांच्या विवाहाला वर्ज्य मानण्यात आलेलं नाही, त्यामुळे या जोड्यांचं लग्न होऊ शकतं आणि सामंजस्याने आणि उत्तमरित्या निभावलंही जाऊ शकतं. फक्त त्यांच्या स्वभावातले काही दोष असे असतात ज्याचा त्रास त्यांच्या जोडीदाराला होऊ शकतो आणि त्याच दोषांची चर्चा या व्हिडिओमध्ये आपण आज करणार आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर वळूया पहिल्या जोडीकडे, मकर आणि मेष. मकर राशीची लोक चांगल्या विचारांची असतात आणि उत्तम राहणीमान असणारे सुद्धा असतात, तर मेष राशीची लोक अति उत्साही असतात. पण मेष राशीच्या लोकांना समोरच्या व्यक्तीला सतत नियंत्रणात ठेवण्याची सवय असते, मात्र या गोष्टीला मकर राशीची लोक सहन करू शकत नाहीत आणि त्यामुळे या दोन्ही राशींमध्ये खटके उडण्याची शक्यता असते. कुंभ आणि वृषभ. वृषभ रास अतिशय हुशार आणि ऊर्जेने भरलेली रास आहे आणि कुंभ ही अतिशय अभ्यासू रास आहे. वृषभ राशीचे लोक जिद्दी आणि दृढ असतात, तर कुंभ राशीची लोक समंजस आणि धीर गंभीर असतात. वृषभ राशीच्या लोकांना कुंभ राशीचा धीर गंभीरपणा झेलणं जरा कठीण जातं. कुंभ राशीची लोक खुल्या विचारांचे असतात, मात्र वृषभ राशीच्या लोकांना ते फारसं रुचत नाही आणि त्यामुळे या दोन्ही राशींमध्ये खटके उडू शकतात. मंडळी, तुमची जोडी या लिस्ट मध्ये असेल तर त्या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. नक्कीच तो थोडाफार वेगळा असेल, पण कमेंट करून सांगायला विसरू नका. आता वळूया आपल्या पुढच्या जोडीकडे, मीन आणि मिथुन. मीन राशीची लोक दुसऱ्यांची सतत चिंता करणारे असतात, त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करणारे असतात. मात्र या उलट मिथुन राशीचे लोक जे बोलतात ते न करता दुसरंच काहीतरी करतात, त्यामुळे या दोन राशींचं एकमेकांशी जुळणं जरा कठीण होऊन जातं. मेष आणि कर्क. दृढ निश्चयी धारदार स्वभावाच्या मेष राशीच्या लोकांना जेव्हा सौम्य राशीचे म्हणजेच कर्क राशीचे लोक भेटतात तेव्हा त्यांचे खटके उडू शकतात, कारण कर्क राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय सौम्य आणि शांत असतो. या दोन्ही राशीची लोक एकमेकांच्या उलट असतात, त्यामुळे त्यांच्यात खटके उडत राहतात. वृषभ आणि सिंह. सिंह राशीची लोक आत्मकेंद्री असतात, त्यांना लाईमलाईट मध्ये राहायला आवडतं, मात्र या उलट वृषभ राशीची लोक सहज स्वभावाची असतात, त्यामुळे या दोन्ही राशींच्या लोकांमध्ये भांडण होण्याची शक्यता असते. मिथुन आणि कन्या. मिथुन राशीची लोक उत्साही आणि मौज मजा करणारे असतात, या उलट कन्या राशीच्या लोकांना स्वतःच्या कामात मग्न राहायला आवडतं, त्यामुळे या दोन्ही राशींची लोक जवळ आली तर काही ना काहीतरी कुरबुरी होतच राहतात. सिंह आणि वृश्चिक. सिंह राशीचे लोक नेतृत्व करण्यात सक्षम असतात, तर वृश्चिक राशीचे लोक जिद्दी आणि कठोर असतात, त्यामुळे या दोन्ही राशींमध्ये वाद होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे दोन्ही राशींच्या लोकांचा स्वभाव जिद्दी असल्यामुळे माघार कोण घेणार. तर मंडळी, या होत्या राशींच्या त्या जोड्या ज्यांच्या स्वभावाचा एकमेकांना त्रास होऊ शकतो, पण अर्थात ज्योतिषशास्त्रानुसार काही त्यांचं लग्न वर्ज्य सांगण्यात आलेलं नाही, त्यामुळे अर्थातच लग्न होऊ शकतं आणि अर्थात लग्न टिकण्यासाठी प्रेम आणि सामंजस्याचीच गरज असते. तुमची जोडी या यादीमध्ये आहे का? असेल तर या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे? नक्कीच तो थोडाफार वेगळा असू शकतो, पण कमेंट करून सांगायला विसरू नका. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.